भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस जी, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे जी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जींशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतलाय त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे। भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलेला आहे आणि म्हणून यावर वेगळं मी भाष्य करण्यासारखं काही नाही। सगळे त्यातले पैलू पदर, सर्वपक्षीय पदर हे आता समोर आहेत। भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा परंपरेला उच्च स्तरावर पुन्हा एकदा घेण्याच्या मालिकेतला एक भाग आहे। स्वतः उमेदवार मुरजी पटेल यांनी सुद्धा त्याबद्दलची कार्यवाही केलेली आहे। मी समस्त भारतीय जनता पक्षातल्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, पक्ष सर्वतोपरी हा निर्णय आपण करतोच, आपली ऊर्जा राखून ठेवा। 2 महिन्यामध्ये येणाऱ्या किंवा लगेच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्या ऊर्जेचा उपयोग आणि सदुपयोग आपण नक्की करू। धन्यवाद। स्वाभाविक आहे, कार्यकर्त्यांना निर्णय कळल्यानंतर त्यांची भावना व्यक्त करणं, लोकशाहीमध्ये भावनांना व्यक्त करण्याचं सुद्धा स्थान आहे, पण स्थानांतर होता कामा नये। भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबद्दलचं संपूर्ण भान राखतील ही माझी अपेक्षा आहे, यापेक्षा काही नाही।